वामन लक्ष्मण राठोड। आज आपण या ठिकाणी जमलो आहोत कारण आपल्या या उमरदरी नगरीमधून एक दुखद घटना घडलेली आहे। मी याच्या अगोदर कमीत कमी 5-7 वर्षाच्या अगोदर उमरदरीमध्ये आलो होतो। त्यावेळेस वामन लक्ष्मणराव राठोड ह्या व्यक्तीला मी जवळून पाहितलेला आहे। आपण म्हणतो देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमेचे, देव आणि संत याच्यामध्ये फरक नाही म्हणून आपण संतांचं ऐकतो। बरं, संतांचं का ऐकायचं? संत सांगूनही गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही। कारण त्यांनी सांगितलेला मार्ग हा गुंतागुंतीचा नाही म्हणून त्यांचं ऐकायचं। पर तेवढं सांगून मग संत हे खरे सांगतात का खोटे सांगतात? सांगतो तुम्हाशी ऐकावे कानी आमचे नाचुनी, सांगतो तुम्हाशी ऐकावे कानी आमचे नाचनी नाचू नका, जोवरिया तुम्हा मागील आशी आस तोवरी उदास होऊ नका। जाण जो छान जो आणि पचच मान जो, हे जे काही सेवालाल महाराजाचा संदेश आहे, ह्या संदेशाचा आणि अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। आता वामनराव लक्ष्मण राठोड या व्यक्तीला मी जवळून जाणलेला आहे, त्यामुळंच मी त्या व्यक्तीसाठी बोलण्यासाठी इथं आलेलो आहे। कारण 7-8 वर्षाखाली ज्यावेळेस मी इथं आलतो तो योगायोग होता, नाईक साहेबाचा जयंती आणि ते, ह्या दोन्ही गोष्टी योगायोगाने एकत्र आला आणि नाईक साहेबाच्या कार्यक्रमानिमित्त मला बोलण्याची संधी मिळाली, म्हणजे खरंच मी भाग्यवान आहे। जिथं जातो तिथं काहीतरी मिळतच, कारण हे सेवालाल महाराजाचा असलेला गडदांडा विश्वास आहे आणि माझी अस्मिता म्हणजे जय सेवालाल, जय शिवराय आणि जय मल्हार आहे। पुढं कोणताही समाज का बसलेला असं ना, किती का लोक का बसलेले असतील ना, त्याचा मी कधीच विचार करत नाही। पहिल्यांदा जय सेवालाल, जय शिवराय आणि जय मल्हार हे उद्गार माझ्या मुखातून निघतं आणि त्यानंतर किती बलढाल्य समाज जर पुढे बसलेला असेल त्यानंतरचा चौथा उद्गार त्या समाजाचा निघत असतो। कारण ही माझी अस्मिता आहे, माझी आस्था आहे आणि आस्थेशी कुठेही करार केला जात नाही। वामनराव राठोड म्हणजे संदीपचे वडील, ते बी आमच्यासाठी वडिलासारखेच आहेत। पण ज्यावेळेस मी इथं आल्यानंतर त्यांच्यासोबत माझी कमीत कमी 1-1.5 तास अशी वार्ताहर झाली होती, आमचं बोलणं होतं। पण खरंच आपण वसंतराव नाईक बघितले, सुधाकर नाईक बघितले आणि ते झाल्यानंतर आपल्याला वाटलं की असे नाईक पुन्हा होणे नाही काही, पण तसं नाही आहे। नाईक साहेबाचाही वारसा चालवणारे लोक स्वर्गवासी वामन लक्ष्मणराव राठोड यांच्यासारखे आजूकही समाजामध्ये आहेत आणि हा अभंगाचा कार्यक्रम यासाठी आहे की आपल्याला आजूकही असे लोक घडले पाहिजे। यांचा एक बाब लक्षात ठेवा, आपलं लेकरू पास झालं तर ठीक आहे आपण काहीतरी घेऊन जातो, कारण समाजामध्ये एक मन आहे, जास्त वेळ घेणार नाही कारण वेळाचे बंधन आहे। समाजामध्ये एक मन आहे, आपलं म्हणजे लेकरू आणि दुसऱ्याचं म्हणजे काट्ट, पण त्याही मनीला तोड असणारे जर माणूस कोणी होतं तर स्वर्गवासी वामन लक्ष्मणराव राठोड हे माझ्या या उमरदरी तांड्यामध्ये ज्ञात असणारा व्यक्ती, जे स्वतःच्याही पोराला पोरग मानायचं आणि दुसऱ्याचंही पोरग जर शिक्षणामध्ये कुठं जर काही असेल तर त्याला आवजून मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, याचं दुःख सर्वांनाच आहे। पण याही पुढे एक लक्षात ठेवा, हा व्यक्ती जर आपल्यामधून गेला असेल तर याच्यामध्ये दुःख तेवढंच आहे आणि सुख ते आहे की आपल्याला ह्या व्यक्तीचा वारसा चालवायचा आहे। एक लक्षात ठेवा, संस्कृती तिथंच संपत असते, संस्कार तिथंच संपतो जिथं वारसा चालवणारे लोक नसतील। ह्या उमरदरी तांड्यामध्ये, या भोवतालच्या परिसरामध्ये असे लोक असतील मला ज्ञात नाहीयेत, पण त्या व्यक्तींची जी वाटचाल आहे
त्या वाटचालीच्या मागे पावलं टाकण्याची आता वेळ आलेली आहे. कारण एक लक्षात ठेवा, कोणताही व्यक्ती त्याची निष्ठा कशी असली पाहिजे. एका छोटाशा अभंग आध्यात्मिक कार्यक्रम आहे, एक छोटस उदाहरण सांगतो. एक निष्ठा जशी संदीपच्या वडिलाची होती, एक निष्ठा नाही आपल्या समाजातलं पोरग आपण सांगायचं हे ऐकत आहे आणि काहीतरी करून दाखवण, ही निष्ठा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी निष्ठेवर काम केलेलं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. आपण अज्ञानी अयशस्वी याच्यामुळे नाही की आपल्याकडे नॉलेज नाही आहे, आपण यासाठी अज्ञान आपण अयशस्वी आहोत कारण आपल्याला मार्ग दाखवणारे लोक कमी आहेत. कारण यांनी फक्त मार्गच दाखवला नाही तर मदतही केली. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वृंदाव पाऊले, म्हणजे बोलायचंच नाही तर बोलणं बस. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाशानं, दुसऱ्याला ब्रह्माचं ज्ञान सांगायचं. ब्रह्मज्ञान असं आहे फलानं बिस्तानं ते करावं लागते, पण त्याच्यासाठी सहाय्य काहीच नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आज जगदंबा यारीची शपथ घेऊन, संत सेवालाल महाराजांची शपथ घेऊन, संत रामराव बापूंची शपथ घेऊन, ज्यांनी मला गुरुदक्षिणा दिली त्या आताचे पोरागडचे विद्यमान महंत रामराव बापूंची शपथ घ्या, आपल्या बापू सिंग महाराजांची शपथ घेऊन. कारण त्यांनी गुरुदक्षिणा देतानाही सांगितलं होतं मला की गुरु बेटा तुझ्या जी सेवालाल महाराजाची आस्था आहे ही सेवालाल महाराजाचीच गुरुदक्षिणा आहे. या सर्वांची शपथ घेऊन आपल्याला एवढं करायचं आहे की ह्या दोघा भावांच्या लग्नापर्यंत यांच्या आडी अडचणीला आपल्याला धावून येण्याचं काम वामनराव लक्ष्मण राठोड सारखं बाप म्हणून करायचं आहे. हा सर्वात मोठा अध्यात्माच्या क्षेत्रातला वारसा आहे. एक उदाहरण सांगतो, एकदा सीतेचं हरण झालं, एक निष्ठा किंवा शेवटच्या श्वासापर्यंत काय असतं ते. सीतेचं हरण झाल्यानंतर राम सीतेला शोधण्यासाठी जात होता. ज्यावेळेस सीतेला तो शोधण्यासाठी जायचा त्यावेळेस प्रत्येकाला विचारायला लागला, अरे तू रावण पाहितला का, सीता इथून कोणी नेताना एक बाई पाहितली का. तेव्हा ती वेगळी वेगळी भाषा, वेळेचा अभाव आहे. असं विचारत विचारत समोर चालत चालत गेला आणि एक जटायू नावाचा पक्षी होता. तो पक्षी रावणाला आडवं येऊन सीतेचा हरण होण्यापासून वाचवत होता. त्यावेळेस सीतेला हरण होण्यापासून वाचवण्याकरिता त्याने एवढे प्रयत्न केले, पण अक्षरशः रावणाच्या ताकदीपुढे तो मरणांगतीसाठी गेला. त्याचा जवळजवळ पंख छाटले गेले आणि पक्षी तडफडत होता अक्षरशः, जटायू नावाचा पक्षी. आणि रावण चालत चालत आपला रावण चालत चालत पुढे गेला त्याच्या यानातून, आणि राम चालत चालत त्या जटायूपर्यंत आला. आणि त्या जटायूला राम विचारत होता, अरे जटायू सांग, माझ्या सीता मातेला तो बघितलास का, इथून एखादी स्त्री जाताना बघितली का, तिलाचे अपहरण करताना बघितलं का, असे अनेक प्रश्न विचारित होता. पण जटायूच्या पक्क ध्यानात होत, हा शेवटचा क्षण आहे आणि माझा आता काय होणार आहे, अंत होणार आहे. कारण जटायू स्वतःचे शेवटचे श्वास मोजत होता. जटायूला कळालं, आपण जर मरता मरता जर रावणाचं नाव घेतलं तर आपलं आयुष्य काय जाणार, व्यर्थ जाणार. आपण म्हणतो ना, हरे मुखे म्हणा पुनर्याची गणना कोण करी. म्हणजे त्याची गणना कोण करी म्हणजे काय, हेच. शेवटच्या क्षणी जर रावणाचं मुखात जर नाव आलं तर आपलं आयुष्य व्यर्थ गेलं. त्याच्यामुळं जटायूला राम प्रश्न विचारत होता, पण जटायूच्या मुखातून फक्त एकच नाव निघत होत, हे राम हे राम हे राम.
आणि ते म्हणता म्हणता स्वतःचा श्वास सोडला आहे. अनेक वामनराव लक्ष्मण राठोड साहेबाला अनेक अडचणी होत्या, आर्थिक अडचणी होती, भरपूर समस्या आणि प्रश्न उभारले होते, तरी खरंच्या गोर समाजासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या बेडाच्या स्वतः शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त मार्गदर्शन, मदत, प्रोत्साहन याचं काम केलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो त्यासाठी मोठ्यानं टाळ्यानं गजर करायचा आहे. एकदा मोठ्यानं घोषणा द्यायची आहे आणि मी माझं संपवतो, कारण कसं वेळ कमी आहे आणि अध्यात्माच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. जर समाज इतिहास जर समाज इतिहास उंदूर समाज पाठीर कणा उभो छ, आपले समाज इतिहास छ आणि आपले पाठीर कणा भी उभो छ. जर सारू आपले पाठीर कणा उभो छ उंदूर आपण सारी मणक्या जय जयकार करा. जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल.